भाजपचं अधिवेशन पुण्यात होत आहे आणि आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सर आहेत. सर, काय सांगाल, आज पुण्यामध्ये अधिवेशन होत आहे, अमित शहा स्वतः मार्गदर्शन करतील, नेमका आता रोडमॅप कसा ठरणार आहे, काय नेमका? आपण सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्षाच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे राष्ट्रीय अधिवेशनाच्या नंतर प्रदेशाचं अधिवेशन आणि त्यानंतर जिल्हास्तरीय बैठका, या सगळ्या प्रक्रिया या वारंवार संघटनात्मक होत असतात. परंतु हे जे अधिवेशन आहे हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणि निवडणुकीच्या तोंडावरती होत असल्यामुळे या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय अमितजी येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा विशेष उत्साह आहे आणि त्यामुळेच या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विविध आमच्या असणारे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या अधिवेशनाला उपस्थित आहेत. भाऊ, आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा गाजला, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीने तिसऱ्यांदा शपथ घेताना संविधानाला नमन केलं, अभिवादन केलं, त्याचे देखील आज बॅनर लागले आहेत. विरोधकांना हे उत्तर आहे का, विरोधक संविधानाचा मुद्दा? खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की लोकसभेला एक नेरेटिव्ह जो NDA विरुद्ध सेट केला गेला, त्यामुळे विरोधकांना त्यामध्ये काही अंशी का होईना यश मिळालं. महाराष्ट्रात विशेष करून जास्त यश मिळालं. परंतु नेहमीच हर दिन संडे नाही होता असं म्हटलं जातं, त्यामुळे दरवेळेला खोटं नेगेटिव्ह हा सेट हा होऊ शकत नाही. त्यामुळे यावेळेला सामान्य जनतेच्या हे लक्षात आलेलं आहे की सामान्य जनतेचं सरकार, केंद्रातलं सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं महायुतीचं सरकारसुद्धा सामान्य जनतेचं हित लक्षात ठेवून, मग तो महिला वर्ग असेल, युवक असतील किंवा प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी जे जे आवश्यक आहेत ते विषय हे सरकार करत आहे. त्यामुळे एक चांगला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचा फायदा हा येणाऱ्या निवडणुकीला नक्कीच महायुतीला होईल. आणि त्यासाठीसुद्धा या अधिवेशनामध्ये या सर्व योजना या सामान्य जनतेपर्यंत महायुतीच्या माध्यमातून होत आहेत हे पोचवणंसुद्धा गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं असेल की या योजना महायुतीच्या माध्यमातून होत असताना सर्व ठिकाणी विरोधकसुद्धा त्या योजनांचे श्रेय घेण्याचं काम करतायत. त्यामुळे कार्यकर्त्यांनासुद्धा आज या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण या योजनांमध्ये प्रत्यक्षपणे भाग घेणं आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत या योजना पोचवण्यासाठी आपला सहभाग असणं हे सुद्धा या अधिवेशनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत सांगण्याचं काम जे नेते मंडळी करणार. शेवटचा प्रश्न, जागा वाटपावरून कुठेतरी महायुतीमध्ये तुतुमयमय सुरू आहे. आपण बघितलं असाल तर सावंतवाडी मतदारसंघावर देखील भाजपने दावा केला आहे. दुसरीकडे दीपक केसरकर म्हणतात की महायुतीत आम्हाला 100 जागा. आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि विशेष करून सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीमध्ये जे काही जागा वाटपांचे जे निर्णय आहेत हे निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतले जातील. आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, ही सर्व मंडळी आणि आमच्याबरोबर असणारे सर्व घटक पक्ष हे सर्वजण मिळून हे निर्णय घेणार आहेत. त्यामुळे वरिष्ठ मंडळी त्या संदर्भातला निर्णय घेतील. तुमच्यासारख्यांनी कोणी पत्रकारांनी विचारलं तर माझ्यासारखंच उत्तर दिलं पाहिजे की या संदर्भातले निर्णय जे आहेत ते वरिष्ठ घेणार आहेत आणि त्यांचे निर्णय आम्हाला मान्य असतील. नक्कीच, आपल्यासोबत स्वतः मंत्री रवींद्र चव्हाण होते, ते म्हणाले की जागा वाटपाचा निर्णय आहे जो आमचे वरिष्ठ नेते घेतील. आमच्या कार्यकर्त्यांनी देखील आता हीच भावना लक्षात ठेवली पाहिजे की जागा वाटप असेल किंवा महायुतीचे जे इतर निर्णय असतील ते सगळे वरिष्ठ घेतील. कॅमेरापर्सन अरविंद वारकेसह सुशांत सावंत, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.